बघा साजन दाची क्या चांगली मोठी तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये। तर अचानक मध्ये फिशिंगला जायचा प्लॅन झाला आमचा। आता सगळी पोरा जमा झाल्यावर डायरेक्ट आम्ही निघू। आम्ही आता जस्ट पेट्रोल टाकून आल्या आणि ती आपले 300 सबस्क्राइबर कंप्लीट झाले त्याच्यासाठी धन्यवाद। आणि आता या व्हिडिओला पण मस्त की रिस्पॉन्स भेटलेला आहे तुमचा। तुम्ही बघता पण सबस्क्राइब नाही करत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आता डायरेक्ट बघू पोरा जमा झाले, आपण तुम्हाला जातानाचा व्हिडिओ दाखवू ना। ती लोकेशन आम्ही प्रायव्हेटच ठेवू कारण की आम्ही दाखवित नाही लोकेशन, कारण की डबल दुसरी लोक जातात तिथं बघायला मासे विसुक पकडायला। तर त्याची मुलं चला भेटू तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये, बघत राहा तसेच तुम्ही। आता निघलो गाडीवरून ना, आता डायरेक्ट आपल्याच मित्राची खदान आहे तिथं। मित्रांनी बोलवले तर त्याही छोटीशी खदान खोदलेली आहे तिथं आणि त्याच्यामध्ये कालमास शिरवत ना। आता जी छोटी मच्छी भेटेल ती तुम्हाला दाखवेल पुढं। जास्त करून शिरवा आणि कालमास भेटायची चान्स आहे। करवाले पण आहेत जाम, बघू आता मजा वावी पण भेटतील। बघत राहा व्हिडिओ, तुम्ही आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघत राहा पुढं। पोरा अर्धी पोरा पोचली पुरं, तुम्हाला दाखवता पोरं गेल्या काय सीन। चला भेटू पुढं। हे बघा लोकेशन वळल्या, पक्षी पक्षी भारी तिथं, माणसं सामान आणतात आपली। आणि अजून आज वाटतं 3-4 लोकेशन आहेत आपल्यासाठी माशांचं फिशिंगसाठी। तर आता इथं बघू ट्राय करू, इथं जाम पाणी वाटतं, बघू पुढं भेटल्यावर काय होतं। 5 मिनिट्स लेटर भुसा टाकायला घेतले मोठा मासा लागण्यासाठी। इकडूनच मासा हाकलला, आता इकडं पाणी वगैरे बराच सगळी उतरले माणसा। चांगला मोठा शिरवा उरला तोंडावल्या येणेच आहे आपल्या एरीन। नाही मी दोन्ही साईडच्याच आलो होता। बोला बोला करवाली बघा करवाली। अरे यार दिसत नाही बघा, चांगली 1/2 किलोची मोठी चांगली साईजची आहे, एकदम जुनी करवाली आहे। तुम्हाला पुढे दाखवता इथं जाता एरीन टाकता। अजून एक गेलेला आहे शानदार पद्धतीने कटला, दोन जेलं चांगलं कटलं मोठं वापस फिरू। फटक पडलेलं पाकिटा फटाकावला काम पत्ती झालेला। आता लोकेशन नंतर वाढविल मित्राला चांगला। बघा साजन दाची क्या चांगली मोठी कामच काढले एकदम। अजून दोन पाला त्यांना बी त्यांचं बी कारू काम 25।
आता सगळी तिकडून शाळली आपण केची तर आपण म्हणजे आमची एरी बोलतात आधी रस्त्यावर आणली केची बारकी पडतो म्हणून मेन आता इकडे डायरेक्ट एरी पूर्ण इथपर्यंत आणली खेचून मग दाखवता काय काय मासे भेटले ना आपल्याला एरी आणली आम्ही एरी म्हणजे आपण बोलतो आपण
चालत ये बाजू अर्जन के बोलो ना मैं अर्जन के आज पोपटी करो आपण बोरी वाटलवली ना सगळी आपकी वाट लावून आणि काटे आमचं झालं बघ जे इकडे निघले जय मना बी जे लगे खेचू नको आता मला आज बाहेर द्या अरे तिथला ज्या कोणता तिथल्या दे चुकांडी इथे इथले वरती उचला रावले जेकर सांग रावले जेकर तू खाली उतर नाही इथे कोपऱ्या उतर अजून तरी मणी खेचता तुम्ही झला का एक खेचल्या बसवलेली काला खेचता रे अरे काय तुम्हाला बोलू गावतील ना मला लागेल गावतील जे थांबरे गावला निसकून ठेव चांगला आहे दोन 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 आता चालले नाही एरी चांगली चालली ना एरी म्हणजे आलं किती सायलेंट सायलेंट रशीद चालवायला लागते हे सुटला रे कुठे एरी उचलू नको खाली आहे खाली आहे मैदानाला इत पण एक पेशी दोन अजून एक अजून एक त्याला कारून दे पहिले त्याला कारून दे पाहिजे हे झाली वरती जे सूर्या कसला केस केस झाली घेत ना माग नाही तो चार पाच किलो कटला मिला टकले वैसा म्हणून मी आहे का नाही ना भगत बोलता बोल
पपन ए पपन अरे बाबा अरे साल आता पोचलो घरा आता मास धुलवाना आता कटिंग करू देना दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आता आणि जसे जत्रेमध्ये येतात तसे आपले यूट्यूब यांचं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राइब लाईक कुलदीप भेड ब्लॉग कुलदीप सॉरी कुलदीप भोईर आणि तुम्हाला मासे पाहिजे असेल तर तुमचा गुगल पे नंबर द्या. जस्ट पोहोचलो आता घरा ना आता डायरेक्ट व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा व्हिडिओ आणि कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्हाला माशांचे व्हिडिओ आवडत असतील टाकेल अजून माशांचे व्हिडिओ. चला भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तन हा जलसत नचने तो मेरा आज जी करदा जी करदा कपतान हा जलसत नचने तो मेरा आज जी करदा जी करदा कपतान हा जलसत.